संभाजी भिडे नेत्याचं नाव मनोहर कुलकर्णी. त्यावर ते ठाम राहतील, डगमगणार नाहीत, मागे घेणार नाही, शब्द फिरवणार नाहीत. तर खरा भुजबळ. तुम्ही तुमच्या घरात किती मुलांची नावं शिवाजी आणि संभाजी जेवली? अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी संभाजी भिडेंविषयी केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा नवा राजकीय वाद पेटला. भुजबळांनी भिडेंच्या संभाजी नावावरून केलेल्या टिप्पणीमुळे हा वाद पेटलाय. संभाजी भिडे नेत्याचं नाव मनोहर कुलकर्णी, पण लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी, खरं म्हणजे ब्राह्मण समाजाने वाईट वाटून घेत, कुठच्याही ब्राह्मण घरामध्ये शिवाजी संभाजी नाव ठेवत नाहीत. याने मुद्दाम संभाजी भिडे आणि आता ते चाललंय. काही दिवसांपूर्वी संभाजी भिडेंनी महात्मा ज्योतिबा फुले आणि महात्मा गांधींविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापलं होतं आणि तोच संदर्भ देत भुजबळांनी भिडेंवर टीका केली आहे. पण त्यामुळे विरोधकांनाही सरकारची कोंडी करण्याची ऐतीच संधी मिळाली आहे. तर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी थेट भुजबळांना आपल्या वक्तव्यावर ठाम राहण्याचं आव्हानच दिलंय. भुजबळ बोललेत ते वस्तुस्थिती बोललेत. आता भुजबळ तिथे राहून वस्तुस्थिती बोलत असेल, भुजबळांचं आम्ही स्वागत करू, त्यांचं अभिनंदन करू, कारण बहुजनांचे नेते म्हणून भुजबळाकडे आम्ही बघत होतो. ही जी वाक्यावर ते ठाम राहतील, डगमगणार नाहीत, मागे घेणार नाही, शब्द फिरवणार नाहीत, तर खरा भुजबळ, नाही तर बना बळ गेलेले भुजबळ. वडेट्टीवारांचं आव्हान भुजबळांनी स्वीकारलं, तसंच आपण आपल्या वक्तव्यावर ठाम आहोत असं सांगायलाही भुजबळ विसरले नाही. जे वडेट्टीवार असं म्हणाले की छगन भुजबळ यांनी जे विधान केलं त्यावर आम्ही सहमत आहोत, मात्र तुम्ही आपला शब्द मागे घेणार नाही, शब्द फिरवणार नाही अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. शब्दावर ठाम राहणार. मग आता मी काय केलं? मी तेच सांगितलं ना, आता शब्दावर ठाम आहे, काय त्याचं काय व्हायचं असेल ते होईल. इकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटानं या मुद्द्यावरून सरकारला डिवचलंय, तर हिंदू महासंघानं भुजबळांविरोधात आक्रमक भूमिका घेतली. आमचा प्रश्न माननीय भुजबळ साहेबांना आहे, तुम्ही तुमच्या घरात किती मुलांची नावं शिवाजी आणि संभाजी जेवलीत? तुमचं स्वतःचं नाव तुम्ही आता का बदलून घेत नाही, ते कायद्याने सुद्धा मान्यता असू शकते. तुमचं स्वतःचं नाव याच्या पुढे शिवाजी भुजबळ करा किंवा संभाजी भुजबळ करा, नंतर लोकांना अकला शिकवा आणि जातीयवादाचं राजकारण करा. संभाजी भिडेंवरून राज्याच्या राजकारणात वारंवार वाद रंगल्याचं बघायला मिळतंय. भिडेंनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांना अटक करण्याची मागणी विरोधकांनी पावसाळी अधिवेशनात केली होती. आता भुजबळांनी भिडेंना टार्गेट केल्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघालंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.